गौतमच्या खूपच सुरेख सुरेख आठवणी माझ्याकडे. ह्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे त्यांचा पण स्वभाव खूप निर्मळ कोमल, आणि आज पण त्यांचा सुवास त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सच्या लाईफमध्ये दरवळतोय. गौतम जेव्हा गेले तेव्हा मी इथे नव्हते. सॉरी, मी अमेरिकेत होते आणि तिथे मला कळलं की इंटरनेटवरनं असंच राम बघत होता इंटरनेट, आणि तो वर आला आणि म्हणाला की देअर सम न्यूज होणार, तू बस, मला काहीतरी सांगायचं आहे तुला. आणि त्याने मला न्यूज दिली आणि आय जस्ट कुडंट बिलीव्ह इट. ती न्यूज मी कितीदा वाचली, कारण मला खरंच वाटत नव्हतं. पण मला आठवतं गौतमला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलेले तेव्हा मी अगदीच नवी होते आणि ते स्वतः खूप मोठे फोटोग्राफर होते. आणि माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं की त्यांच्याबरोबर आपल्याला फोटो सेशन करायचं आहे. तर आम्ही गेलो त्यांच्या स्टुडिओला आणि जिने चढून आम्ही वर गेलो. एक टिपिकल महाराष्ट्रीयन अशी ती बिल्डिंग होती आणि मी एक्सपेक्ट केलं त्याच्या एकदम ऑपोजिट कोणतरी व्यक्ती एक माझ्यासमोर उभी राहिली. आणि ते म्हणाले, हां मग आता काय करूया, आपण सुरू करूया का? मी म्हटलं हो. आणि म्हटलं पण काय ना, आय एम सॉरी, माझं मेकअप नाही. ते मेकअप बिकअपची काय गरज नसते फोटोग्राफ्सना, तू फक्त उभी राह समोर आणि मी फोटो काढतो तुझे. आणि त्या दिवशी जे आमचं एक रिलेशनशिप तयार झालं किंवा एक मला जो आदर वाटला त्यांच्याबद्दल. आणि एक एक गोष्टीचं मला खूपच वाईट वाटतं की जस्ट वेन आय डिसाइडेड की मी इथे नेहमीसाठी येणार आहे, ही डिसाइडेड की तो नेहमीसाठी जाणार. तर गौतम, वी मिस यू अँड वी ऑल लव यू व्हेरी व्हेरी मच.